पुण्यात शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपवर जोरदार टीका केली. त्याला राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी प्रत्युत्तर दिले. देहरोड येथील पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून सत्तेचा टोकाचा गैरवापर केला जातोय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर भाजप दबाव टाकतोय. अडचणीत सापडलेल्या सहकारी संस्थांना मदत करण्याच्या नावाखाली त्यांच्यावर भाजप प्रवेशासाठी दबाव टाकला जातोय. शरद पवारांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन भाजपवर घणाघात केला. त्यालाच आज प्रत्युत्तर देताना महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी उत्तर दिले. देहरोड येथील भाजप पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. पाहुयात बाळा भेगडे काय म्हणाले. या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी व महाराष्ट्राचे लोकप्रिय लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर जनतेने त्या ठिकाणी पूर्ण विश्वास दाखवून या ठिकाणी महाराष्ट्रात आणि देशामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जो विजय प्राप्त झाला त्यामध्ये आता राष्ट्रवादीची अवस्था या ठिकाणी मानसिकता त्या ठिकाणी राहिलेली नाही आहे. खरं तर ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवारसाहेब हे मोठे नेते आहेत. त्यांना राज्याचं देशाचं राजकारण चांगल्या पद्धतीने करतं. या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये आम्ही प्रत्येक चांगल्या व्यक्तीला जर तो आमच्याकडे स्वतःहून येत असेल तर आमच्याकडे त्याचं निश्चित त्या ठिकाणी स्वागत आहे. भारतीय जनता पक्ष काम करत असताना सर्वांना विश्वासात घेऊन काम करायचा प्रयत्न करतो. त्यामुळं आम्हाला कुणावर त्या ठिकाणी दबाव टाकण्याची कुठलीच गरज नाही आहे. आता यांच्याकडं यांची माणसं स्वतःची राहत नाही त्याला काय आमचा दोष नाही आहे. पहिल्यांदा त्यांनी त्यांचं घर कसं सांभाळता येईल त्याचा विचार करावा आणि मग भारतीय जनता पक्षावर टीका करावी हे माझं या निमित्ताने त्यांना सांगणं आहे.